आरे कॉलनी अविकसित क्षेत्र म्हणून जे डिक्लेअर झालेलं आहे, जिथे हरित पट्टा आहे आणि ह्या हरित पट्ट्यामधून मिळणाऱ्या झाडांमधून प्रदूषणावरती नियंत्रण होते. पण मेट्रो 3 प्रकल्पाला लागणाऱ्या कारशेडसाठी जी 2298 झाडे कापण्यात येत आहेत, त्याच्यामुळे होणाऱ्या प्रदूषणावर आणखी लोकांच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे आणि हा विकास लोकांना हवा आहे का, हा प्रश्न मात्र प्रत्येकाने प्रत्येकाला विचारला पाहिजेच.